नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळच्या हबडीची शेंडी डोंगरावरती गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झालाय. यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावं आहेत, तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. उर्वरित 12 जणांना स्थानिकांनी सुखरूप खाली उतरवलंय. अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीनं हडबीची शेंडी या सोळक्यावरती ट्रेकिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 18 जण सहभागी झाले होते. यामध्ये मुलींचाही समावेश होता. दुपारपर्यंत यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व ट्रेकर्सना खाली उतरवण्यात आलं. त्यावेळी तिघे जण डोंगरावरून दरीत खाली कोसळले. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झालाय. जखमी प्रशांत पवारला मनमाड इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दुर्घटनेबाबत समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवलंय. अजय सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, नेमका काय प्रकार घडला, ग्रामस्थांनी तिथल्या कशी मदत केली आणि अर्थात प्रशांतची प्रकृती कशी आहे, त्या संदर्भात काय अपडेट्स? काल ही नगरची इंद्रप्रस्थ ट्रॅक्टर्स ग्रुप होता, त्यांच्याबरोबर लहान मुलं होते जे कराटे चॅम्पियन आपण त्यांना म्हणू शकतो, ते या ठिकाणी आलेले होते ट्रॅकिंगसाठी. आणि त्यांच्याबरोबरचे ते जे एक्सपर्ट ट्रॅकर्स होते हे त्यांना घेऊन इकडे आलेले होते दुपारी. त्यानंतर ते संध्याकाळी जेव्हा 4:30-5 ला खाली उतरली, सगळी मुलं खाली आली आणि हे जो यांनी जो रोप लावलेला होता तो रोपचे दोर सोडत खाली ते येत असताना या ठिकाणचे काही दगड जे असतात ते खेळांनी टोपलेले होते. तिथे काहीतरी ते लूज झाले असतील आणि त्यांच्या वजनामुळे सुरुवातीला एक जण खाली पडला आणि नंतर ते दुसरे जे होते ट्रॅकर एक्सपर्ट ते खाली पडलेले होते. आणि जशी ही घटना समजली, मुलं ओरडायला लागली, त्यावेळेला स्थानिक रापले गाव जे आहे तिथले आणि काही ट्रॅकर्सच्या संबंधित असलेले जे लोक होते ते तिकडे येऊन पोहोचले आणि गावातनं मग हळूहळू बरीच मंडळी आली. साधारण एक जो शुल्क आहे थंबचा तो 120 फूट उंचीचा आहे आणि त्याच्यानंतरचे खालची चढे ही साधारण 300-150 मीटरच्या दरम्यानची आहे. अशा वेळेला ते ज्या ठिकाणी पडले ती जागा अतिशय कठीण होती. तिथून त्यांना खाली आणताना ही जी लोक होती यांना खूप अडचणी आल्या, पण अशाही परिस्थितीत त्यांनी रात्री 8 वाजेपर्यंत ह्या जे दोघं मयूर आणि अनिल हे जे होते ट्रॅकर्स त्यांना त्यांनी खाली आणलं आणि प्रशांत पवार जो होता तो जखमी झालेला होता त्याला अगोदर हॉस्पिटलमध्ये पाठवलं. त्यानंतर मग ह्या लोकांनी सगळ्या डेडवाड्या घेऊन हॉस्पिटलमध्ये आले मनमाडच्या शासकीय रुग्णालयात आणि जी मुलं होती त्या मुलांना गावामध्ये खूप वाचवलं ग्रामस्थांनी आणि ग्रामस्थांनी या सगळ्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं. अर्थात ट्रेकिंग करताना तर किती खबरदारी घेणं गरजेचं आहे हे या सगळ्या घटनेमुळे प्रत्येकाच्याच लक्षात आलं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.